खरं तर आता लोकसभा निवडणुका संपणार आहेतच आणि विधानसभा अगदी राऊंड द कॉर्नर आहे. आत्ता एक टीका जी अमित शहा असो, मोदी असोत आणि तुम्ही पण आहात करत आहेत ते हे आहे की समोरच्यांकडे साधा पंतप्रधान पदाचा चेहरा पण नाही. विधानसभेच्या निवडणुकीत तुमच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार आहे का? असं आहे की भारतीय जनता पक्षाने अनेक राज्यांच्या निवडणुका आत्ता लढवल्या आणि एक स्ट्रॅटेजी आमची अशी राहिली आहे की आम्ही त्या राज्यांमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा प्रोजेक्ट केला नाही. पण हा काही नियमही नाही आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही एकटे नाही आहोत, आमच्यासोबत शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोणाला प्रोजेक्ट करायचं, तो करायचा की नाही करायचा, तो कसा करायचा, या सगळ्या गोष्टीचा निर्णय आमच्यापुरतं आमचा पार्लमेंटरी बोर्ड घेईल. पण ते घेत असताना आमच्या दोन्ही मित्रांना विश्वासात घेऊन अशा प्रकारचा निर्णय घेतला जाईल. 2019 मतदात्याच्या मनातला जो मुख्यमंत्री होता त्याचं नाव समोर येणार आहे का? असं मी पुन्हा सांगतो की आमचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे ते या सगळ्या गोष्टीचा निर्णय घेईल आणि ते जो निर्णय घेतील तो निर्णय आमचा अंतिम निर्णय असेल. त्याच्यामध्ये वाद नाही, विवाद नाही, काही नाही.